नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात गुरुवारी धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सेंट जोसेफ शाळेतील पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले होते. या मोर्चाची दखल घेत पोलीस प्रशासनाने गंभीरपणे घेतली. प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर चारुशीला खरत, तालुका भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रत्नप्रभा खरत, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पकडे, नगरसेवक विक्रांत पाटील, संतोष शेट्टी, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, मुग्धा लोंढे, दर्शना भोई, ऍडव्होकेट पृषाली वाघमारे, राजश्री वावेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी झालेल्या भाजपच्या मान्यवर नेत्यांनी सेंट जोसेफ शाळेच्या मनमानी कारभाराची आपल्या भाषणातून किरकाळ केली. जे काही राजकीय आंदोलन करण्यासाठी आम्ही हे काही आलेलो नाही आहोत. एक झेंडा आणलेला नाही आम्ही, आमचा राजकीय पक्षाचा एक झेंडा आणलेला नाही आम्ही. या ठिकाणी लोकांचा आवाज जो याच्या पूर्वी 10 वेळा मांडला, 10 वेळा अशीच आश्वासनं दिलेली आहेत ना की आता आम्ही फी वसूल करणार नाही असं सांगता, काउंटर आम्ही उघडणार नाही सांगता, वापरत काउंटर उघडे ठेवता. आता लोक येऊन फी भरत असतील तर आम्ही काय करणार असं निर्लज्जपणानं वर परत येऊन आम्हाला सांगता. त्या ठिकाणी हे आम्ही कुठपर्यंत ऐकायचं? तुम्ही जर या ठिकाणी फी घेणार नाही आहात, फी किती घेणार आहात ती सांगणार का तुम्ही? एक वर्ष लावणार आहात काय? त्याच्यासाठी शासनानं घालून दिलेली पद्धत आहे. शासनाची घालून दिलेली पद्धत ही तुम्ही फॉलो केलीच पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून आज आपण आपल्याला शिक्षकांच्या विरोधात नाही, पण आता ते आपल्या ताईंनी सांगितलं की मुलांना बाथरूमला जाऊ देत नाही, सांगतात तुमचा मुलगा खूप पाणी पाजतात नाही त्याला. तुम्ही कुठल्या विषयाचा शिक्षिका होता मला माहिती नाही, पण तुम्ही या ठिकाणी शिकवताय लोकांना. शास्त्राच्या तुमच्या शाळेतल्या शिक्षिका जर शिकलेल्या असतील तर त्यांना विचारा की दिवसामध्ये किती तास पाणी प्यायलं पाहिजे. आता पिताय त्यांना पाणी पिणाऱ्यांना तुम्ही सांगता पिऊ देऊ नका, हे पाणी पिण्याचं शास्त्राचा वाद नाही आहे, हा तुमची जी हिंदीमत्ता आहे आणि तुमची या ठिकाणी जी मुजोरी आहे या मुजोरीचं हे निदर्शक आहे. एवढ्या मुजोरीच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता आम्हाला ही सहनशक्ती आमची संख्या आहे. आता निर्णय घेतल्याशिवाय